नांदेडच्या बिलोली तालुक्यातील लोहगाव येथे मागील काही दिवसांपासून वानरांच्या टोळीने अक्षरशः उच्छाद मांडला असून 19 जणांचे लचके तोडल्याची घटना देखील घडली आहे. मात्र येथील ग्रामपंचायत प्रशासन वानरांचा बंदोबस्त करण्याच्या दृष्टिकोनातून लक्ष घालत नसल्यामुळे संतप्त नागरिकांनी ग्रामपंचायत प्रशासनाचा निषेध करत येथील ग्रामपंचायतला टाळे ठोकले आहे. लोहगाव येथील शिवन्या रमेश सुबनवाड, जिजाबाई मारुती काचमोडे, शेषबाई शिवलिंग बनसोडे, शेख जैनबी, अंजनबाई रामा कोंडामंगल यांच्यासह 19 जणांवर वानरांनी हल्ला करून अक्षरशः लचके तोडले आहे. त्यामुळे येथील नागरिक भयभीत झाले असून सर्व जखमींनी नायगाव तालुक्यातील नर्सी येथील रुग्णालयात उपचार घेतले आहे. या घटनेची माहिती मिळताच वन परिमंडळ अधिकारी माणिक गुरु पवार, वनरक्षक एस बी बगाटे, वनमजूर राजकुमार भालेराव आणि मानद वन्यजीव रक्षक अतिंद्र कट्टी यांचे पथक आज लोहगावात दाखल झाले आणि गाव परिसरात पिंजरा लावून वानरांना पकडणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे. वानरांचा बंदोबस्त करण्याच्या दृष्टिकोनातून काय उपाययोजना केली असं ग्रामपंचायत प्रशासनाकडे विचारणा केली असता आम्ही वन विभागाच्या अधिकाऱ्यांना पत्र देऊन सदरील माहिती कळवलं आहे असं त्यांनी सांगून हात झटकले आहे. त्यामुळे नागरिकांनी ग्रामपंचायत प्रशासनाच्या विरोधात तीव्र रोष व्यक्त केलाय. गंगाधर गंगा सागरे, एमसीएन न्यूज, नायगाव, नांदेड. समोर बोला की काय कराल त्या, काय नाही थांबा बोला, थांबा गेलो कस कराल त्या, निवेद द्यायला गेलो होतो तर चावले, लेकरू घ्यायला गेल्या ना लेकरला धरलं तर चावले, दवाखान्याला गेले होते काय म्हणले, काय म्हणले आता ते टाके ठीक आहे टाकले, किती प्लेट टाके, किती प्लेट, 17 मध्ये वानरांनी अक्षरशः उच्छाद मांडल्यासारखी परिस्थिती दिसून येते आणि आपल्या लेकराला या ठिकाणी वानरांना चावा घेतल्याचं दिसून येत आहे, तर आपण काय सांगाल, आपलं कोण आहे लेकरू? हे माझे नात आहे सर, हे अंगणामध्ये खेळत असतेवेळेस वानरांनी येऊन अंगणामध्ये त्याचं चावा घेतले, त्याचं पूर्ण फेब्रिक फोडून काढले, बघा हे सगळं हे करून नांदेडून दवाखान्यामध्ये पट्टी करून आणल्या, त्यानं पूर्ण फेब्रिक फोडून टाकले बघा दोन्ही पहिली साईड. हां, आता कंभरती 1 महिना झाला गावामध्ये वानर आहे, बरेच 20-25 लोकांना बायाला आणि लहान मुलाला चावले आहे, गड्याला मोठ्या पोरीला चावलं नाही अजून तरी, पण हे वानराला किती वानराला चावले, किती वानर पिसाळले, कोणाला चावल, काय होईल, एवढी परिस्थिती बिकट झाली गावात, तरी सरपंच उपसरपंच कोणता ग्रामसेवक कोणताही अधिकारी कोणी गावात असं काय झालं म्हणून सुद्धा कोणाच्या दारात येऊन कोणी पुसायला तयार नाही. ह्या परिस्थितीमध्ये आमचं जगणं चाललं आहे. आता इथून जर वानर जर खवताळले सगळे, ज्याने ज्याला चावले ते जर खवताळले तर किती मरतील, किती वाचतील, कुठं राहतील, काय होईल, याची परिस्थिती गंभीर आहे. तरी पण कोणीतरी दखल घ्यायला तयार नाही बघा साहेब, आज कंडिशन अशी. आज म्हणजे नातीशी बिया आलं तर आहे. हां, तिंद्र कट्टी, मानद वन्यजीव रक्षक, नांदेड जिल्हा. आज आम्हाला माहिती मिळाली की लोहगाव इथे एका बालकांवर माकडाने, जे लंगूर म्हणतो आपण त्याला, त्यांनी हल्ला केलेला आहे आणि जखमी केलं आहे जबर, तर त्याला पकडण्यासाठी म्हणून आज आम्ही इथे आलेलो आहे. आता आम्ही त्या दिवसा तर आपल्याला दिसत नाही आहे, पण सकाळी सकाळी लवकर मिळेल म्हणून आम्ही त्या दृष्टिकोनातनं त्याच्यात एक आता पिंजरा आणि डार्टिंग हे दोन्ही गोष्टी अप्लाय करणार आहोत. ज्याच्यात सक्सेस मिळेल आपल्याला त्याप्रमाणे आपण त्याला पकडू आणि मग दूर जंगलात सोडून देऊ. अशा गोष्टी घडतात, मला लोकांना एक सांगायचं आहे की या अशा गोष्टी घडण्याचं कारण काय असतं की त्या माकडांना आपण हँडल करतो, दगड मारतो किंवा खायला देतो, हे अतिशय चुकीचं आहे. त्यांची एकदा जर का भीती निघून गेली माणसाबद्दलची की मग असे प्रकार व्हायला लागतात, तर मला सगळ्या गावकऱ्यांना सगळ्यांना सांगायचं आहे की त्यांना त्यांचं जगू द्या, डिस्टर्ब नका करू त्यांना, खायला नका देऊ. मी माणिक ग्रुपवर वनप्रमंडळ अधिकारी नसेल. आज या ठिकाणी लोहगाव येथे वानराचं रेस्क्यू करण्यासाठी मी व माझी टीम, माझे वनरक्षक, वनकर्मचारी आणि रेस्क्यू करणारे श्री कट्टी सर सर्वजण आलेलो आहोत. आज या ठिकाणी जिल्हा परिषद हायस्कूल लोहगाव या ठिकाणी पिंजरा लावण्याचं काम करणार आहोत आणि त्यानंतर ज्या काही लोकांना चावा घेतलेला आहे त्या लोकांना दवाखान्यामध्ये जाऊन रॅबिज इंजेक्शन घेण्याच्या सूचना दिलेल्या आहेत आणि त्यांना नुकसान भरपाईसाठी अर्ज सादर करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत की जेणेकरून त्यांना नुकसान भरपाई मिळेल व यानंतर अशा प्रकारचं चावा वगैरे घेणार नाही किंवा कोणाला त्रास होणार नाही, त्यासाठी पिंजरा लावून किंवा त्याला बडणी बेहोश करून बाकी इतर ठिकाणी त्याचं स्थलांतरित करण्याचं नियोजित आहे.